विलासरावांना तुम्ही निवडणुकीत हरवलं होतं ही गोष्ट अनेकांना माहिती आहे, मात्र आता तुम्ही मार्केट यार्डचा किंवा आमदार असताना केलेल्या कार्याचा जो उल्लेख केला तो कदाचित त्या काळात माध्यम इतकी मोठी नव्हती किंवा गावागावात प्रत्येकाच्या मोबाईलवर पसरली नव्हती, त्याचा उजाळा या निमित्तानं खरं तर झाला. आत्ता समजा असं कोणाला सांगितलं पटकन लातूर किंवा मराठवाड्याच्या बाहेरच्या व्यक्तीला की विलासरावांना कोणीतरी पाडलं होतं, तर ती तुलनेनं कोणालाही कठीण गोष्ट वाटेल किंवा कसं झालं होतं हे वाटेल. तर हा किस्सा नेमका कसा होता, त्यांनी निवडणूक लढली, तुम्ही लढली, 32,000 मतांचा फरक तुम्ही सांगितलं, तर ते कसं घडलं होतं आणि तो सीन कसा होता एकंदर त्यावेळी? कसं आहे, विलासरावजी आणि आम्ही त्या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एकत्रच काम करत होतो. जेव्हा ते अध्यक्ष होते उस्मानाबाद जिल्हा आमचा एकत्र होता तेव्हा लातूर आणि लातूर आणि उस्मानाबाद. ते झाल्यानंतर मग पुन्हा नंतर मी उस्मानाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष झालो 1981 ला मला वाटतंय. आणि त्यानंतर आम्ही एकत्रच फिरत होतो, सगळे होतो आणि एकत्र आम्ही काम करायचं, म्हणजे बाकीच्या सगळ्या संस्थेच्या वतीनं वगैरे. पण जेव्हा मी मार्केट कमिटी, म्हणजे त्याच्या अगोदर जेव्हा काही घटने, म्हणजे त्यांना असं वाटलं की काहीतरी या ठिकाणी यांना कोणतरी त्यांच्या ह्याच्यात तयार करतंय असं जाणवल्यामुळं, मग त्या निमित्तानं मार्केट कमिटीच्या आमचे थोडेसे एकमेकापासून आम्ही दुरावलो गेलो. आणि मार्केट कमिटीचे इलेक्शन लागल्यानंतर मी त्यावेळेस मार्केट कमिटीची इलेक्शन लढवली. विलासरावचं पॅनल होतं, त्याने आम्हाला विचारलंय नाही कसं करायचं काय करायचं. आणि ते नंतर आमचं पॅनल आम्ही केलं सगळ्या लोकांना घेऊन. आणि ते पॅनल केल्यानंतर मी आपल्याला सांगेन की त्यांनी 850 मतदाराला नेऊन एका खानसरीमध्ये ठेवलं होतं, एका कारखान्यामध्ये. मी त्या सगळ्या लोकांना काढून आला आणि त्याला सोडून दिलं. तेव्हा तुम्ही त्यांना बाजूला काढलं त्यांना लोकांना आणि त्यांना सोडून दिलं की तुम्हाला कुणाला मतदान द्यायचं त्यांना द्या, पण तुम्ही मुक्तपणे काम करा. तर त्यावेळेस 13 पैकी 11 लोक माझे आम्हा लोकांचे निवडून आले. त्यांचे बंधू दिलीपराव उभा होते, त्यांचाही पराभव त्याच्यामध्ये झाला. आणि 11 लोक निवडून आल्यानंतर त्याच्यामध्ये मला सभापती करण्यात आलं आणि अरविंदरावांना उपसभापती करण्यात आलं. पण तिथून नंतर आमचे जे काय, मी पक्षात होतो मी 95 पर्यंत, पण पक्षामध्ये असताना सुद्धा आमचं वेगवेगळे व्हायचं. पण हे झाल्यानंतर मला आग्रह करून, मी कोणाला तिकीट मागितलं नव्हतं, पण जनता दलाचे डॉक्टर बापूसाहेब कादाते साहेब होते किंवा आणखीन कोणी नेते मंडळी होती, त्यांनी मला आग्रह केला. मी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं, काँग्रेसनं मला तिकीट दिलं नाही. मला जिल्हा परिषदचं तिकीट सुद्धा काँग्रेसनं दिलं नाही, म्हणजे एवढं लढत असताना मला जिल्हा परिषद सुद्धा तिकीट दिलं नाही, विधानसभेत सुद्धा दिलंच नाही. पण मला यांनी ज्यावेळेस बापूसाहेब कादातेने सांगितलं की तुम्हाला विधानसभेला जनता दलातर्फे लढायचे आहे आणि मला जनता दलातर्फे उभा केलं. जनता दलाची तिथं आमच्याकडे फारसं काही ताकद बी नव्हती कुठल्या प्रकारची, पण मी लढल्यानंतर तिथं उभारल्यानंतर मी जे काही काम मार्केट कमिटीच्या माध्यमातून केलं होतं, शहरामध्ये असेल ग्रामीणमध्ये असेल सगळ्यामध्ये, लोकांमध्ये एक विश्वास असा निर्माण झाला की हा माणूस लढू शकतो, संघर्ष करू शकतो आणि विकास करू शकतो. त्याच्यामुळे असं वादळासारखे लोक माझ्या मागं, मग त्यात मुस्लिम असतील, दलित असतील आणि हे असतील, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कुणाला 1 रुपया सुद्धा न देताना मला लोकांनी 1,10,000 मतं मला दिली आणि त्यांच्यापेक्षा 32,000 मतांनी मला लोकांनी अधिक मतांनी निवडून देण्याचं काम केलं. आणि या पद्धतीनं दिल्यानंतर निश्चितपणे आता मी बाकीचं मला तुम्हाला सांगितलं, तर या पद्धतीनं आम्ही नंतर पुन्हा, म्हणजे त्यांचा आमचा कुठं संपर्क, ते मुख्यमंत्री नंतर झाले तरी सुद्धा आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत, आम्ही काम करत आहोत. त्यामुळे जे काही काम आपण मार्केट कमिटीच्या माध्यमातून केलं किंवा पक्षाच्या माध्यमातून केलं, आमदार म्हणून काम केलं, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आजही करतोय आपण, म्हणजे एज्युकेशन संस्था असेल किंवा आणखीन बाकीचे बँकिंगच्या असेल किंवा आणखीन आर्य समाजच्या माध्यमातून, म्हणजे पार्टीच्या माध्यमातून, तर ह्याचं ज्या प्रकारचं काम करण्याचं जे काही विचारसरणी किंवा जे जो आदर्श आहे, ज्या प्रकारचं काम आहे, तर त्या माध्यमातून निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. निश्चितपणे याचा उपयोग समाजाला, देशाला आणि पार्टीला निश्चितपणे होईल अशा प्रकारचा विश्वास आपण निश्चितपणे वाटतो. हा किस्सा खरं तर अनेक लोकांना माहिती नसेल. आता विलासराव देशमुख हयात नाहीत किंवा गोपीनाथराव मुंडेही हयात नाहीत, तुम्ही कधीतरी त्यांच्यासोबत असणार, कधीतरी विरोधात असणार, अगदी तरुण वयापासून तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, कधी सत्ता पक्षात कधी विरोधी पक्षात. या क्षणाला मागे वळून बघताना गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख स्मरताना किंवा आठवताना काय भावना येतात? कसं आहे, विलासराव देशमुखाचा ते ग्रामपंचायतच्या सरपंचापासून वरती आले होते, त्यांना सहकारी कार्यकर्त्याचं हे सगळं चांगल्या प्रकारची माहिती होते आणि ते सर्वांना तशा प्रकारचं सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला शेवटपर्यंत. आणि निश्चितपणे एक मोकळ्या मनाचा अशा प्रकारचा स्वभाव त्यांचा होता, त्यामुळे आम्ही एकत्रितपणे काम करतो. पण त्याच्यामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाल्यामुळे आमच्यामध्ये मतभेद निश्चितपणे झाले, पण नंतर सुद्धा मला त्यांनी तशा प्रकारचं संपर्क केला होता, माझ्याशी बोलणं झालं होतं आणि एक वेगळ्या पद्धतीनं वागण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलं होतं.
ते हयात असतं तर आणखी वेगळ्या प्रकारचं म्हणजे काम अजून दिसलं असतं, पण दुर्दैवानं ते लवकर त्यामध्ये गेलं. म्हणून त्यांची आठवण आम्हाला सातत्यानं म्हणजे आठवण येते आम्हाला, त्यांच्या कामाचे आम्हाला आठवण येते, कारण आम्ही एकमेकाला मदत करून एकमेकाच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं होतं असं काही म्हणायला काही हरकत नाही. गोपनाथराव मुंडे साहेब, मी जेव्हा म्हणजे त्या ठिकाणी मार्केट कमिटीची निवडणूक जेव्हा 86 झाली, रेणापूर आणि आमचं जवळ होतं रेणापूर त्यांच्या मतदारसंघात होता, तर 86 ते आमदार होते त्यावेळेस. तर त्यांनी आम्हाला आनंदराव बापू म्हणून त्यांचे सहकारी होते, शेका पक्षाचं काम करायचे होते पण त्यांचे सहकारी होते. त्यांच्या मत्तीमुळे आम्ही एकत्रितपणे लढलो गोपनाथरावजी मुंडे साहेब आनंदराव बापाने, आणि त्यामुळे आम्हाला रेणापूर आणि लातूर तालुक्याचे एकत्र इलेक्शन होते त्यावेळेस मार्केट कमिटी. त्यामुळे आम्हाला खूप मोठी अशा प्रकारचं विजय त्या माध्यमातून मिळाला. मुंडे साहेबांच्या सोबत मला काम करत आणि तिथून त्यांना अशा प्रकारची जाणीव झाली की नंतर की मला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं पाहिजे. खरं पाहिलं तर मनोहर जोशी साहेबांनी माझ्या बँकेचं उद्घाटन केलं, त्यांनी सगळ्या 25,000 लोकांच्या समोर सांगितलं की शिवाजी महाराजाला या गडावरून त्या गडावर जाण्याची सवय होती, तर या शिवाजी महाराजासाठी मी घोडा तयार ठेवला आहे, म्हणजे मी तुम्हाला मंत्री करतो अशा प्रकारची ऑफर मनोहर जोशी साहेबांनी सगळ्यांच्या समोर आम्हाला दिली होती. परंतु मी त्यांना सांगितलं की मी जनता दलातर्फे निवडून आलं, त्यावेळी मी कुठं काही जाणार नाही, मी गेलो नाही. पण मुंडे साहेबांनी माझ्याशी संपर्क साधल्यामुळं मला भारतीय जनता पक्षाचे विचार पटले, त्यांचं धोरण पटलं, मुंडे साहेब असतील, माधव साहेब असतील किंवा आणखी नेते मंडळी असतील, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी 2003 भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला. आणि त्यामुळे त्यांचं वागणं, त्यांची हिंमत, त्यांचं काम करण्याची पद्धत एक खूप अशा प्रकारचं धाडशी अशा प्रकारची वृत्ती होती, सगळ्या सहकार्याला कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची होती. म्हणून त्यांची सुद्धा आठवण आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी मुंडे साहेबांचे सातत्याने जाणवते, महाजन साहेबांचे जाणवते. ते या ठिकाणी नसल्यामुळं देश लेवल आणि राज लेवलला सुद्धा फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, त्या पोकळीची आम्हाला तरी सातत्यानं जाणीव होते, या प्रकारचं निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी सातत्यानं वाटतं त्याच्या बाबतीत.